शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करते. आणि आज आपला जो बौद्ध धम्म संस्कार वर्ग आहे त्याची आपण आता सुरुवात करत आहोत. तर या वर्गात मध्ये सुरुवातीला मी त्रिशरण पंचशील सादर करण्यासाठी कृतिका आणि प्रवीण रामदास खरे जळगाव यांना आमंत्रित करते. कृतिका आहात का जॉईन? कृतिका आणि प्रवीण कृतिका आहे का जॉईन? लोखंडे सर मला वाटतंय ते जॉईन नाहीत, दुसऱ्याला द्यावं का कोणाला तरी? कृतिका आणि प्रवीण अजून जॉईन झालेले नाहीत. त्रिशरण आणि पंचशील आता याची नावं सांगा, त्रिशरण आणि पंचशील कोण घेईल का? आता जॉईन असल्यापैकी कोण घेईल का त्रिशरण पंचशील? सर मी घेऊ. प्रणीत घे. सर्वांनी हात जोडून बसायचं आहे, ताट बसायचंय. प्रणीत प्रदीप भंडारे ठाणे त्रिशरण आणि पंचशील घेत आहे. बाळा सुरू कर. जय भीम. नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुदस्स. नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुदस्स. नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुदस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, चतुर्थीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समानयामि. अदिन्यदाना वेरमणि शिक्षापदं समानयामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समानयामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समानयामि. सुरामेरमज्जपमादठाणा वेरमणि शिक्षापदं समानयामि. साधु साधु साधु. खूप सुंदर प्रणीत, खूप अभिनंदन. फक्त चौथी मध्ये हा प्रणीत, पण एकदम पटकन त्याने तयारी दर्शवली आणि एकट्याने सादरीकरण केलेलं आहे, त्याच्यासाठी त्याचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. यानंतर बुद्ध पूजा सादर करण्यासाठी मी श्रेयश आणि सेजल निलेश दंडवते कराड या दोघांना बोलवते, आमंत्रित करते, तर त्यांनी बुद्ध पूजा घ्यावी. सेजल. जय भीम. गुरुपेतम एतं कुसुम संतती पूजयामि मुनितस्स सिरिपाद सरोरुहे पूजेने बुद्धं कुसुमे
वंशिन तिलोक दीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगंधिकाय वदनं आनंद गुण गंधिन सुगंधिका वंदेन पूजयामि तमोनुदं बुद्ध धम्म च संग सुपद तन भवा धातु धातु गर्भे लंकाये जंपु दीपे तिजस पुरवरे नागलोके चतुपे सबे विभुल स्वस्बिंबे सकल दशे केश लोमादि धातु वंदे सबे बुद्धं दस बल तनुजं बोधि चेत्यं नमामि वन्नामि चेत्यं सब सपठाने सुपटिटितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा। खूप छान। या दोघांचं विशेष अभिनंदन यासाठी की त्यांचे उच्चार पहा खूप क्लिअर आणि छान आहेत आणि इतरांनी सुद्धा आपण तुम्ही सगळेच पाठांतर करताय छान सादरीकरण करताय पण सेजल आणि श्रेयसचे जे उच्चार आहेत पाली भाषेचे ते खूपच शुद्ध आणि क्लिअर असे आहेत तर बाकीच्यांनी सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे। खूप अभिनंदन सेजल। यानंतर भीमस्मरण आणि भीमस्तुती यासाठी मी संबोधी अशोक मोहने कराड यांना आमंत्रित करते। संबोधी जय भीम सर्वांना। माझे नाव संबोधी अशोक मोहने। मी आज भीमस्तुती आणि भीमस्मरण घेणार आहे। सकल विज्जं विदुरन्यानं देव रूपं सुजीवं विभल चक् कुगभीरगोसं गौरवर्णं सुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज्जन सुजननेतन भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। दिव्यप्रभुरत्न तु साधुवरदान तु अद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकजा नरवरारत सजनोद्धारा भगवंतांचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला आरिहुरी लौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जिन्नु सुती जायता उजाळीला अगदिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सर्ण संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा। जय भीम। खूप छान संबोधी एकटीने बघा खूपच छान घेतली भीमस्तुती आणि भीमस्मरण। संबोधी सुद्धा तिसरी का चौथीलाच आहे। मग या मुलांचं धाडस अगदी वाखाणण्याजोगं आहे की लहान मुलं पटकन भाग घेत आहेत किंवा कुठलीही गोष्ट दिल्यानंतर त्याच्या सादरीकरणासाठी लगेच तयार होत आहेत। मोठ्या मुलांनी सुद्धा असाच सहभाग वाढवायचा आहे आपला। यानंतर या बौद्ध संस्कार वर्गामध्ये स्वागत करण्यासाठी मी श्रावणी आणि तनिष्क सूर्यकांत सूर्यगंध ओगलेवाडीहून यांना आमंत्रित करते। मॅडम श्रावणीच म्हणजे मीच घेणार आहे फक्त। बर बर चालेल मॅडम करू सुरू। हा कर व्हिडिओ हा करते। सर्वांना जय भीम। करून येत तागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रंजन प्रणाम करते। छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्री माई फुले माता रमाई माता भीमाई यांना अभिनंदन करते। आजच्या धम्म संस्कार वर्गास मार्गदर्शन करणारे गुरुजन वर्ग आदरणीय महेश लोखंडे सर आदरणीय सुनंदा पाटणकर मॅडम आदरणीय पूजा भंडारे मॅडम कृतिका आणि प्रवीण रामदास खरे पाचोरा जिल्हा संबोधी अशोक मोहने कराड सेजल आणि श्रेयस निलेश दंडवते कराड आर्यन आणि हर्षल रवींद्र भंडारे कराड प्रज्वल आणि सार्थक रामचंद्र माने बदलापूर यांचे मनपूर्वक स्वागत करते। तसेच धम्म वर्गास हजर असणारे विद्यार्थी त्यांचे पालक आणि बौद्ध भगिनींना या मी श्रावणी सूर्यकांत सूर्यगंध राहणार ओगलेवाडी तालुका कराड स्वागत करते। सर्वांना जय भीम।
छान श्रावणी, आता स्वागत झालेलं आहे. यानंतर आपला जो मुख्य उद्देश आहे या वर्गाचा धम्म विषय, हा धम्म विषय घेण्यासाठी मी आदरणीय लोखंडे सरांना विनंती करते की त्यांनी पुढील विषय घ्यावा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. पहा, आजचा जो विषय आहे, ज्या विषयाच्या संबंधी आपण बोलणार आहोत, पाठीमागच्या वेळेला आपण पंचशीलातील दुसरा शील त्याच्यावर सविस्तर बोललेलो होतो आणि आज आपल्याला तिसऱ्या शीलाच्या विषयी सविस्तर बोलायचं आहे. पण त्याच्या आधी ज्या वेळेला आपण दोन्ही हात छातीच्या समोर जोडतोय त्यावेळेला आणि तथागतांना वंदन करतोय. तथागत म्हणजे काय? तथा म्हणजे सत्य आणि आगत म्हणजे आलेले. सत्यातून जे प्रकट झालेत किंवा सत्यातून आलेले आहेत किंवा सत्याच्या दिशेनं जे गेलेले आहेत, तथ आगत तथागत. तर तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला 10 पापांचा त्याग करायला सांगितलेला आहे. 10 पापांना सोडून द्या. शरीराची 3 पाप आहेत, हत्या करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका. आपल्या जिभेची वाचेची 4 पाप आहेत. 4 पापामध्ये पहिलं खोट बोलू नका, निंदा करू नका, निंदा चहाडी करू नका, कटु भाषण करू नका आणि शेवटचं व्यर्थ गडबड करू नका. ही आपल्या वाचेची 4 पाप आहेत. तर मनाची 3 पाप आहेत. लोभ करू नका, द्वेष करू नका आणि नास्तिक होऊ नका किंवा त्याला मिथ्या दृष्टी ठेवू नका असं म्हटलं जातं. अज्ञानी राहू नका. तर विचारांनी वागा, विचारपूर्वक कर्म करा, विनाकारण कर्म करू नका आणि चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. असे अशा पद्धतीनं 10 पापांचा त्याग करायला भगवान बुद्धांनी शिकवलेला आहे. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला 10 बोटं आपली एकत्र येतात छातीसमोर, त्यावेळेला 10 पापांना आपल्याला सोडायचं आहे हे माहीत असलं पाहिजे. प्रत्येक वेळेला 10 बोटं आपल्या छातीसमोर समोर येतात त्यावेळेला आपल्याला 10 पारमितांचं पालन करायचं आहे हे माहीत झालं पाहिजे. आपण पुढे एक प्रवचन असंच घेणार आहोत की त्यामध्ये तुम्हाला 10 पारमिता कशा पाळायच्या ते समजावून सांगितलं जाईल. आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत त्या विषयाचं सखोल तुम्हाला माहिती असायला हवी. तर पहिली गोष्ट आहे जे तिसरं शील आहे आपलं, कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. काम विषयक मिथ्या आचरण मी करणार नाही हे शिकवणीचं पद मी धारण करत आहे किंवा ग्रहण करत आहे आणि त्या पद्धतीनं त्या शिकवणुकीचं मी पालन करेन. त्याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं, कामविषयक कोणताही मिथ्याचार मी करणार नाही किंवा व्यभिचार करणार नाही. सर्व वैयक्तिक संबंधांचा मी आदर करेन पण दुष्ट संवेदनामध्ये लिप्त होणार नाही. त्याला एक दुसरं नाव आहे, व्यभिचाराला एक दुसरं नाव आहे ज्याला म्हटलं जातं लैंगिक अपराध. असे अनेक लैंगिक अपराध आपल्या आजूबाजूला घडत असतात, घरात घडत असतात, शाळेत घडत असतात, बसमध्ये घडत असतात, हॉस्पिटलमध्ये घडत असतात आणि या अपराधांपासून आपल्या स्वतःला वाचवणं आणि आपणही असा कोणताही अपराध न करणं हेच या शीलाचं रहस्य आहे. कामविषयक सर्व मिथ्या आचरण मी सोडून देईन असं
हे शील आपल्याला सांगतं. या शिलामधून आपल्याला काय काय शिकायचं आहे, कोणतं काम विषयक आचरण आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि काय पाळायचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत असायला हवं. त्यासाठी आपण कामविषयक असणाऱ्या गोष्टी ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम काय माहीत असायला हवं, तर गुड टच आणि बॅड टच माहीत असायला हवा सगळ्या मुलांना. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श आपल्या सर्वांना माहीत असायला हवा. चांगली नजर आणि वाईट नजर आपल्याला ओळखता यायला हवी. काही माणसं चांगल्या नजरेनं पाहत असतात तर काही माणसं वाईट नजरेनं पाहत असतात. काही माणसं प्रेमानं आपल्याला जवळ घेतात, आपला मामा आला, आपले काका मावशी आत्या, घरातली माणसं जी आपल्यावर खूप प्रेम करत असतात, आपली आजी आपली मुके घेते, आपला पापा घेते, आपला खूप लाड करतात. पण काही माणसं अशी असतात जी वाईट स्पर्श करतात. तर बॅड टच ज्याला म्हटलं जातं, वाईट स्पर्श म्हटला जातो, तोही आपल्याला समजायला हवा की आपण बॅड टच पासून सावध राहिलं पाहिजे. कोणी आपल्याला बॅड टच करत असेल तर लगेच तिथंच त्याला थांबवलं पाहिजे, आणि कोणी तसा स्पर्श करत असेल तर इतरांना सांगितलं पाहिजे. आपणही बॅड टच कोणाला करायचा नाही आणि आपणही कोणाला आपल्या स्वतःला बॅड टच करून द्यायचा नाही. आणखी एक फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट अशी आहे की आपलं शरीर हे फक्त आपलं असतं. आपलं शरीर हे फक्त आपलं असतं, त्याच्यावर फक्त आपला अधिकार असतो. आपल्या शरीरामध्ये काही आपण कपडे का घालतो, कोणी सांगेल का मला का कपडे घालतो आपण? प्राणी कपडे घालत नाहीत, पक्षी कपडे घालत नाहीत, आपण कपडे का घालतो? कोणी सांगेल? आपलं शरीर रक्षण करण्यासाठी. आपल्या शरीराचं संरक्षण, थंडी वारा पाऊस आणखीन लज्जेचं रक्षण करण्यासाठी. आपल्या लज्जा रक्षणासाठी आपण कपडे घालत असतो. आणि लज्जा रक्षण म्हणजे तरी काय? तर आपल्या शरीरावर असणारे जे आपले प्रायव्हेट पार्ट्स असतात, ज्याला आपला प्रायव्हेट भाग म्हणतो आपल्या शरीराचा, हा शरीराचा भाग आपण कधीच कोणाला दाखवायचा नसतो किंवा कधी कोणाला त्याला टच करून द्यायचा नसतो. आपल्या शरीरातले जे प्रायव्हेट भाग आहेत, पार्ट्स आहेत, त्याला कोणीही स्पर्श करता कामा नये. किंवा कोणीही, आता कोणीही म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल असं कसं? मला समजा शूच्या जागेवरच मला गाठ आलेली आहे किंवा मोठा फोड आलेला आहे, मग मी दवाखान्यात डॉक्टरांना दाखवायचं की नाही? तर त्यावेळेला दाखवलं पाहिजे. आपल्याला दवाखान्यात बरं व्हायचंय तर दाखवलं पाहिजे. आपल्याला शीच्या जागेवरच एखादी गाठ आलेली आहे, मुळव्याध आलेला आहे, रक्त पडतंय, तर शीचा भाग आपल्याला दाखवावा लागेल, कारण त्याशिवाय आपलं मुळव्यात बरं कसं होणार? आपल्या छातीलाच एखादा फोड आला आहे, गाठ आलेली आहे, ऑपरेशन करावं लागणार आहे, तर आपल्याला डॉक्टरांना दाखवावं लागणार, आपल्या आईला दाखवावं लागणार. आपले आई, आपले वडील आणि आपले डॉक्टर यांना आपण आपलं शरीराचे प्रायव्हेट पार्ट्स दाखवू शकतो, पण इतर कोणालाही आपण आपले प्रायव्हेट पार्ट्स दाखवायचे नाहीत. आपल्या या प्रायव्हेट पार्ट्सला कोणीही टच करता कामा नये, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, कारण याच्यातूनच सगळे अपराध घडत असतात. आणि हे अपराध घडू नयेत यासाठी आपण गुड टच आणि बॅड टच समजून घेतला पाहिजे. चांगलं पाहणारे कोण आहेत, वाईट पाहणारे कोण आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आपण आपलं चांगलं आपल्या शरीराचं रक्षण करणं, आपल्या इज्जतीचं रक्षण करणं, आपल्या लज्जेचं रक्षण करणं हे भगवंताने शिकवलंय. आपलं शरीर हे शुद्ध राहिलं पाहिजे, आणि शरीराला शुद्ध ठेवायचं असेल तर आपल्याकडून कोणताही लैंगिक अपराध झाला नाही पाहिजे, किंवा कोणीही आपल्याशी लैंगिक अपराध करता कामा नये. आता खूप वेगवेगळे प्रकारचे अपराध होता दिसतात. आपण टीव्हीला पण पाहत असतो, वेगवेगळ्या सिरियलला पाहत असतो, वेगवेगळ्या मालिकांमध्ये पाहत असतो, आणि त्यातून कळतात वाईट माणसं आपल्याला कळतात.
कोणीतरी एखादी मुलगी चालली आणि मागून कोणीतरी तिची छेड काढते, शिट्टी मारते, तिला काहीतरी वाईट बोलते, घाणेरडे शब्द वापरते, तर तो लैंगिक अपराध आहे। त्याच्यासाठी त्याला 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। लैंगिक अपराधाबद्दल 10 वर्षाचा तुरुंगवास आहे। 10 वर्ष तुरुंगात खडी फोडायला जावं लागतं। तर हे सगळे जे लैंगिक अपराध आहेत, लैंगिक हमले आहेत, म्हणजे आपल्यावर हमला होतो, हल्ला होतो, मग तो घरात होत असेल, आपल्या जवळच्या माणसांकडून होत असेल, किंवा आपल्या मित्रांकडून होत असेल, किंवा आपल्या शाळेत होत असेल, किंवा आपण प्रवासात असताना होत असेल, किंवा दवाखान्यात असताना होत असेल, किंवा कुठेही असताना, गर्दीत असताना होत असेल, तर कोणीही आपल्याला जर बॅट टच केला असेल तर लगेच तिथच जोरात ओरडलं पाहिजे, किंवा तो बॅट टच कोणालाही करून द्यायचा नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या। आपल्याला जर आपल्या शीलाचं रक्षण करायचं असेल, पंचशीलामधलं हे मधलं जे शील आहे कामेसु मिच्छाचारा वेरमणी, हेच सांगतं की आपल्या स्वतःच्या इज्जतीचं रक्षण करा आणि दुसऱ्याच्याही इज्जतीचं रक्षण करा। आता इज्जतीचं रक्षण करत असताना खूप गोष्टी आहेत, मग वाईट दृष्टीनं पाहायचं पण नाही आपण कोणाकडं, आणि कोणाला पाहून पण द्यायचं नाही। असं म्हटलं जातं पहा की एक काही ओळी मला सुचलेल्या होत्या, परपीडा हे पाप परधन ही माती, परपीडा हे पाप परधन ही माती, परस्त्री हिरे माता खोटेपण अधोगती, मद्यपान दुर्गती हो मद्यपान दुर्गती। पंचशिलावरून ह्या 5 ओळी तयार केल्या। तर परस्त्रीला काय समजलं पाहिजे, तर जी दुसऱ्याची स्त्री आहे, दुसऱ्याची, मग ती कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी बहीण आहे, तर त्यांच्याशी सुद्धा आपण त्याच दृष्टीनं पाहिलं पाहिजे। म्हणून म्हटलं जा असं म्हणता येईल, बघा पतिव्रता जी स्त्री असते, पतिव्रता जी स्त्री असे पतीशी प्रामाणिक होय, पती वाचून अन्य पुरुष पिता बंधू पुत्र होय। पत्नीव्रता जो पुरुष असे पत्नीशी प्रामाणिक होय, पत्नी वाचून अन्य स्त्री आई बहीण मुलगी होय। जी पतिव्रता स्त्री असते त्या आपल्या नवऱ्याशिवाय सगळ्या पुरुषांशी, मग ते तिच्यापेक्षा वयानं मोठे असतील तर वडिलांच्या नजरेनं पाहते, तिच्या वयाचे असतील तर ते भावाच्या नजरेनं पाहते, आणि तिच्यापेक्षा लहान असतील तर ते मुलाच्या नजरेनं पाहते। तसाच पहा, पत्नीव्रता जो पुरुष असतो तो जो पत्नीशी एकनिष्ठ राहतो, पत्नीशी एकनिष्ठ राहणारा पुरुष हा आपल्या बायकोशिवाय इतर सगळ्या स्त्रिया, मग आपल्यापेक्षा मोठ्या असतील तर त्या आईसारख्या आहेत, आपल्या समान असतील तर त्या बहिणीसारख्या आहेत, आणि आपल्यापेक्षा लहान असतील तर त्या मुलीसारख्या आहेत, या नजरेनं पाहत असतो। तो कधीही वाईट संबंध ठेवत नाही कोणाशी, विवाह बाह्य वाईट संबंध ठेवत नाही, त्याचं शील शुद्ध असतं, तो अनैतिक कृत्य करत नाही, तो सतत समाधानी राहतो, तो कधीही व्यभिचार करत नाही, इंद्रिय सुखाच्या अधीन होत नाही। तो जी कोणाची मुलगी आहे, कोणाची पत्नी आहे, किंवा कोणी संन्याशी आहे, तरी सुद्धा कोणाशीही गैरकृत्य करत नाही, वाईट कृत्य करत नाही। जगात खूप वाईट माणसं आहेत, जी माणसं दिसायला असतात पण वागतात जनावरासारखी, दिसताना माणसं म्हणून वावरत असतात, दोन पायानं चालतात, पण त्यांच्या डोक्यात ती पशुसारखी असतात, जनावरासारखे वागत असतात। आणि अशा जनावरासारख्या फिरणाऱ्या माणसामधली जनावरं तुम्हाला ओळखता आली पाहिजे। माणसामधली जनावरं जर तुम्हाला ओळखता आली तर तुम्ही या शीलाचं रक्षण करू शकाल, तुमच्या इज्जतीचं रक्षण करू शकाल,
आणि तुम्हीही कोणाची इज्जतीला हात लावणार नाही. तुमचं शील शुद्ध ठेवाल आणि दुसऱ्याचंही शिलाचं रक्षण कराल. हे शील शुद्ध ठेवत असताना तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल. कोणते काळजी घ्यायची? तर तुम्हाला सर्वांचा सन्मान आणि आदर करायला शिकलं पाहिजे. सर्वांशी सन्मान आणि आदरानं वागलं पाहिजे. त्याबरोबरच 10 वर्षाची जी शिक्षा होते ज्यामुळं असे हे वाईट कृत्य करता काम नये. मग त्याला विनयभंग म्हणतात, वाईट दृष्टीनं पाहणं म्हणतात, कोणाला तरी कोणीतरी वाईट पत्र पाठवतं, कोणीतरी कोणाला वाईट फोन करतं, कोणीतरी वाईट खाणाखुणा करतं, शिट्ट्या वाजवतं, वाईट मागणी करतं, वाईट स्पर्श करतं, चिमटे घेतं, फटके मारतं, पकडतं, घाणेरडे कमेंट्स करतात कॉलेजला गेल्यानंतर मुलं, घाणेरडे जोक्स करतात, घाणेरडे मेसेज पाठवतात, घाणेरडे फोटो काढतात किंवा घाणेरडे साहित्य ते वाचत असतात. तर अशी जी घाणेरडी माणसं असतात यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. तुम्हाला जर असा मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्यांच्यापासून आपण नातं तोडून टाकलं पाहिजे. कोणी कोणालाही अश्लील भाषेनं घाणेरड्या भाषेनं दुखावता कामा नये. आपण ही नग्न कधी व्हायचं नाही आणि कोणालाही करायचं नाही, असभ्य वर्तन करायचं नाही, मुलींना त्रास द्यायचा नाही, छेड काढायची नाही आणि कोणाचा पाठलाग करणं, कोणाला जबरदस्ती करणं अशा गोष्टी करायच्या नाहीत. कारण याला 10 लाख रुपयाचा दंड आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. भारताच्या इंडियन पिनल कोड नुसार 10 लाख रुपयाचा दंड आहे आणि असं वाईट कृत्य जर कोणी केलं तर तुरुंगात टाकलं जातं. आणि 10 लाख नाही भरले तर तुम्हाला 10 वर्षाची सक्त मजुरी होते. 10 वर्ष तुरुंगात खडी फोडत बसावं लागतं. तर असं कुठलंही वाईट कृत्य आयुष्यात करणार नाही अशी शपथ घेणं म्हणजेच तुम्हाला कामेसु मिच्छाचारा वेरमणी हे शील पाळणं आहे. आपलं जीवन शुद्ध ठेवायचं, प्रामाणिक ठेवायचं, समाधानी ठेवायचं, कुठल्याही पुरीच्या मागं लागायचं नाही, कुठल्या पोराच्या मागं लागायचं नाही, वाईट नजरेनं कोणाला पाहायचं नाही, वाईट स्पर्श करायचा नाही, वाईट बोलायचं नाही. हे या शिलामध्ये तुम्हाला समजून घ्यायला हवं. या शिलामध्ये आणखीन तुम्हाला काय समजायला हवं? तर वाईट स्पर्श तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय बॅड टच समजायला हवा. बॅड टच मध्ये काय बॅड टच असतात तर तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असतील. बॅड टच मध्ये अशा पद्धतीचे बॅड टच असतात, कोणी आपल्या बमला स्पर्श करेल, कोणी खांद्याला स्पर्श करेल, कोणी छातीला स्पर्श करेल, कोणी अशा पद्धतीनं जर घाणेरडा स्पर्श करत असेल तर तो बॅड टच आहे हे लक्षात ठेवा. असा कोणी स्पर्श केला तर आपल्या आई वडिलांना सांगायला हवं, आपल्या शिक्षकांना सांगायला हवं, किंवा जर गर्दीत कोणी तसं केलं असेल तर जोरात त्याला फटके द्यायला हवेत. सरळ कानाखाली वाजवायची, सरळ सँडल काढून मारायचा. आपण नो म्हणून सांगायचं, ओरडायचं किंवा इतरांना लगेच बोलवायचं तिथं त्याला मार देण्यासाठी. कारण तो माणूस नाही तर माणसासारखा दिसणारा तो ते जनावर आहे आणि त्यामुळं अशा लोकांना लगेच थांबवलं पाहिजे. कोणी आपल्याला स्पर्श करत असेल बॅड टच, कोणी आपल्या मांडीला स्पर्श करते, कपड्याला स्पर्श करते, कोणी माग काहीतरी बोलते घाणेरड किंवा खांद्याला स्पर्श करते, तर असा कोणताही टच आपल्याला बॅड टच होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला हवी. आणि यासाठी या शिलाचं पालन तुम्ही सुद्धा असा बॅड टच कोणाला करू नये आणि कोणालाही करून देऊ नये. एवढंच या निमित्तानं आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्हीही कोणाला वाईट स्पर्श करायचा नाही, कारण ते सर्वात मोठं पाप आहे आणि कोणालाही आपल्याला वाईट स्पर्श करून द्यायचा नाही. या दृष्टीनं आपण सावध राहिलं पाहिजे. आपण व्यभिचार करणार नाही अशी शपथ घेतोय. आपण काय म्हणतोय? कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. मी काम विषयक सर्व मिथ्या आचरण, सर्व जे वाईट आचरण आहे ते मी सोडून देईन. मग शिट्टे वाजवणं असेल, डोळा मारणं असेल, कोणाला तरी छेड काढणं असेल, काहीतरी प्रेमपत्र पाठवणं असेल, हे सगळे मिथ्या आचरण आहेत, वाईट आचरण आहेत, घाणेरड्या मुलाची लक्षणं आहेत, घाणेरड्या मुलीची लक्षणं आहेत. तर आपण
आपण बौद्ध आहोत, बौद्ध लोक भगवान बुद्धांनी दिलेलं पंचशील पाळत असतात आणि पंचशील सांगतं की असलं वाईट आचरण करायचं नाही, स्वतःचं रक्षण करायचं, स्वतःच्या शिलाचं आणि दुसऱ्याच्याही शिलाचं रक्षण करायचं, स्वतःही पाप करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करून द्यायचं नाही। पण तरी चुकून अपघात झाला, कोणीतरी तुमच्यावर जबरदस्ती केली, तर त्यामध्ये तुमचं शील भंग झालेलं नाही हे लक्षात ठेवा। किंवा कोण झोपेत कोणावर अत्याचार झाला, किंवा कोणीतरी कोमा मध्ये आहे त्याच्यावर अत्याचार झाला, कोणीतरी आजारी आहे अशात अवस्थेत किंवा मनोरुग्ण अवस्थेत आहे, वेडा आहे त्याच्यावर अत्याचार झाला, तर त्याचा काहीही दोष नसतो। त्यानं दुःखी व्हायचं नाही, त्यानं आत्महत्या करायची नाही, त्यानं आपल्याला मी आता अशुद्ध झालं असं म्हणायचं नाही, कारण त्या दुसऱ्यानं केलेल्या चुकीसाठी स्वतःचा जीव घालवायचा नाही हे लक्षात ठेवा। कारण तुम्ही शुद्ध आणि पवित्र असता, तुम्ही कोणतंही पाप केलेलं नाही, तुम्ही कोणतंही पाप करणार नाही, स्वतःला पापापासून मुक्त ठेवाल आणि दुसऱ्यांनाही पाप करून देणार नाही। स्वतः जसं ड्रायव्हिंग चांगलं करायचं तसं दुसरा कोणी आपल्या ड्रायव्हिंग करत आपल्या गाडीला येऊन ठोकणार नाही याची पण काळजी आपण घ्यायला हवी। तर यासाठी हे कामे सुमिच्छाचारा वेरमणी हे शील फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये, ज्यामुळं आपल्याला एक चांगलं ब्रह्मचर्याचं जीवन म्हणजे श्रेष्ठ चर्या श्रेष्ठ जीवन जगण्याचं सुख प्राप्त होतं, समाधानी राहण्याचं सुख प्राप्त होतं। तर गुड टच आणि बॅड टच तुम्हाला समजला असेल, त्याबरोबरच आपला प्रायव्हेट झोन हा आपल्या गळ्यापासून खाली मांडीपर्यंत प्रायव्हेट झोन असतो, गळ्यापासून मांडीपर्यंत प्रायव्हेट झोन असतो, म्हणजे आपलं स्वतःची प्रायव्हेट शरीर आहे, या शरीराला आपण झाकत असतो। गळ्यापासून मांडीपर्यंत जे शरीर आहे हे आपण लपून ठेवतो, कारण त्यामध्ये आपली गुप्तांग असतात, म्हणजे आपले प्रायव्हेट पार्ट्स असतात। आपले जे शरीर आहे हे शरीर आपण लपवतो, झाकून ठेवतो, कारण या हे कोणाला दिसू नये किंवा कोणी पाहू नये। तर या प्रायव्हेट पार्ट्स ना कोणी पाहू नये किंवा कोणा त्याला टच करू नये, कोणी त्या आपल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणी प्रवेश करू नये, यासाठी आपण सतत सावध असलं पाहिजे। कोणी वाईट नजरेनं पाहत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कोणी आपल्या पाठलाग करत असेल तर लगेच कोणाला तरी सांगायचं, कोणी आपल्या गर्दीमध्ये आपल्याला जर त्रास देत असेल तर लगेच ओरडायचं, लगेच हात उचलायचा, प्रतिकार करायचा। आपल्या शिलाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, आपल्या इज्जतीचं रक्षण करणं, आपल्या शिलाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे। तर आपण सर्वजण मिळून हे कामे सुमिच्छाचारा वेरमणी हे शील तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं। तर मी या ठिकाणी थांबतो, धन्यवाद सर्वांच्या। अतिशय जिवाळ्याचा आणि संवेदनशील असलेला असा हा विषय आज खूप सहज रीतीने लोखंडी सरांनी इथं हाताळलेला आहे आणि पालक सुद्धा या विषयावर मुलांना सांगण्यास किंवा मार्गदर्शन करण्यास फारसे तयार नसतात। तर हा विषय अतिशय सोपा करून आणि अत्यंत महत्वाचा आणि आजच्या घडीला ज्वलंत असा असलेला हा विषय लोखंडी सरांनी खूप लिलया आणि सहज गतीने मुलांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांच्या समोर मांडलेला आणि अगदी विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे। त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि सर्व पालकांच्या वतीने सुद्धा लोखंडे सरांना खूप खूप धन्यवाद देते आणि यानंतर सुनंदा पाटणकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील धम्मा विषय घ्यावा। सुनंदा पाटणकर मॅडम। सर्वांना जय भीम। जय भीम आणि हा जय भीम आणि आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमामध्ये ज्या मुलांनी बुद्ध वंदना त्यानंतर भीमस्तुती भीमस्तर भीमस्मरण म्हणजे आपला जो वंदनेचा भाग आहे त्या विद्यार्थ्यांनी खूप छान घेतलेला आहे ही सर्व मुले, त्यानंतर महेश लोखंडे सर तसेच पूजा भंडारे मॅडम आणि उपस्थित सर्व बालक बालिका तसेच पालकही आपले त्यासोबत असतात। तर बघितलं आपण की पंचशील जे आहे, पंचशील हे जीवनाचं तत्व आहे आणि जर ती पाच शील जर आपण पाळली तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो। त्यापैकी एक जे शील आहे कामे सुमिच्छाचारा वीरमणी हा अतिशय अवघड असा विषय आहे। जसं भंडारे मॅडम म्हणाल्या
की हा विषय आपण मुलांशी बोलू शकत नाही. आज आपल्या धम्म वर्गाला बघितलं तर 6 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंतची मुलं आहेत. काही शाळांमध्ये अशा प्रकारे मुलांना लेक्चर दिली जातात, परंतु कदाचित त्या एखाद्या लेक्चरला तो मुलगा हजरच नसेल त्या दिवशी, तर त्याला त्याचा लाभ होऊ शकत नाही. आणि घरामध्ये मुलगी असेल तर आई काही गोष्टी तिला समजून सांगते, परंतु मुलगा असेल तर त्याला काही गोष्टी त्याच्या वडिलांकडून सांगितल्या जातीलच असं नाही. आणि आई सुद्धा मुलाला काही गोष्टी सांगेल असं म्हणता येत नाही. आणि ह्या अतिशय म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचं जे वय असतं त्या म्हणजे आपण जे म्हणतो टीनेज जे असतं, तर त्या टीनेज मध्ये मुलांना याची आवश्यकता असते. आणि हा अतिशय महत्वाचा असा विषय त्यांनी खूप छान असा मुलांना समजून दिला. आणि ह्या शिलाचं पालन आपण जर केलं तर आपण आयुष्यामध्ये कधीही आपल्यावर कोणतीही म्हणजे कायदेशीर गोष्टी मध्ये आपण अडकणार नाहीयेत. त्यानंतर आपल्यावरती कोणताही अन्याय अत्याचार होणार नाहीये स्वतःवरती सुद्धा, आणि आपण सुद्धा कोणावर करणार नाहीये. त्यामुळं आपण आयुष्यामध्ये नेहमी काय होणार आहे, सन्मार्गानं जगणार आहोत, बुद्धाच्या मार्गानं जगणार आहोत. आणि बघा आजचा जो विषय आहे माझा, त्या विषयामध्ये काय आहे की आपल्या कुटुंबातील जी मुलं आहेत त्या मुलांना किंवा आपल्या एकंदर कुटुंबालाच आपण आपल्या धम्माचं वळण कसं लावायचं, धम्माच्या मार्गात कसं आणायचं हे आहे. आणि धम्माच्या मार्गात आल्यानंतर काय होतं ते आपल्याला आता समजायला लागलेलं आहे. जसं आपल्या या ग्रुपवरती आज 28 जण जॉईन आहेत, त्यानंतर 28 किंवा 30 जण जॉईन असतील, परंतु आपला ज्या वेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला भरपूर जण जॉईन होती. तर जे आता जॉईन नाहीयेत ती ह्या पासून धम्माच्या या आपल्या ज्ञानापासून काय झालेली आहेत, वंचित राहिलेली आहेत. तर हे जे धम्माचं ज्ञान आहे ते आपल्याला मिळणं गरजेचं आहे. मग कुटुंबामध्ये मुलांना पहिल्यांदा आता कसं आहे, मोठी माणसं जर शिकली तर त्यांना जर वाटलं की मला धम्माच्या मार्गाने जायचंय तर ती स्वतःच्या मनानं ठरवलं तर त्या धम्माच्या मार्गाने जाऊ शकतात. परंतु मुलं असं ठरवू शकत नाही, तर मुलांना धम्माच्या मार्गाने नेण्याची जबाबदारी ही पालकांची असते. आणि आम्ही सुद्धा आमच्या सर्व कराडमधील आमच्या या शिक्षकांनी आम्ही ही जबाबदारी ओळखली आणि मुलांना आपण काय करूया, आपण या धम्माच्या मार्गावरती आणूया. आणि मुलं हीच उद्याची राष्ट्राची संपत्ती आहे, समाजाचा आधार आहे, आणि उद्याचे आदर्श नागरिक ही बनली पाहिजेत. तशीच ती नुसती आदर्श नागरिक नाही, बुद्ध धर्माच्या मार्गाने ती गेली पाहिजेत. आणि समाजात नाव कमावण्यापूर्वी ती कुटुंबासाठी सुद्धा आदर्श असली पाहिजेत. अशी मुलं घडवायची असतील तर आपल्याला हा धम्म संस्कार वर्ग हा सुरू केलाच पाहिजे. आणि पहिल्यांदा मुलांवर संस्कार झाले तर मग तीच मुलं उद्या तरुण होतील, तीच मुलं उद्या प्रौढ होतील. आणि लहानांमध्ये तो धम्म रुजला की आपल्याला मोठ्यांना पण मोठी झाल्यानंतर त्यांना काही सांगायची जास्त गरज पडणार नाही. आणि जे ज्या ज्या जे पालक याला प्रतिसाद देऊन या ठिकाणी या संस्कार वर्गामध्ये सामील झाले त्या त्या पालकांचं मी प्रथमतः अभिनंदन करते की खरोखरच ती धम्माच्या मार्गावर असणारी, धम्माचा आचरण करणारी कुटुंब आहे. आणि त्यांना वाटतं की आज हा वर्ग जर सुरू झालाय त्या वर्गामध्ये आपली मुलं असली पाहिजेत आणि त्यांच्यावरती हे धम्माचे संस्कार झाले पाहिजेत. आणि अचानक हा वर्ग सुरू झाल्यानंतर त्यांच्यावर धम्माचे संस्कार झालेत असं नाही, तर आपण बघतोय की आपला धम्म संस्कार वर्ग सुरू होण्यापूर्वीच आता जी मुलं आहेत त्यांना त्रिसरण येतंय, पंचशील येतंय, भीमस्तुती भीमस्तवन येतंय झालंच, तर आणखीन सरणतैती सुद्धा मुलं म्हणतायत. त्यानंतर एखादं गीत म्हणायचं असेल धम्मगीत तर ते धम्मगीत म्हणतायत. त्यानंतर सरांच्याकडून ज्या PDF पाठवल्या जात आहेत त्या PDF त्यांच्याकडून वाचल्या जात आहेत, त्याच्यावर त्या प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत. चित्र रंगवण्याची स्पर्धा असेल तर त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. याचा अर्थ त्या मुलांना त्या कुटुंबांना या धम्माच्या मार्गाने जाण्याची ओढ आहे आणि त्याची त्यांना जाणीव आहे आणि ही धम्माच्या मार्गाने जाणारीच कुटुंब आहेत. परंतु अजून काही कुटुंब आपली अशी आहेत की याच्यापासून बाजूला गेलेली आहेत, तर आपण त्यांना परत आणखीन त्याच्यामध्ये आणण्याची गरज आहे. तर विषय माझा असा आहे की आपण धम्माच्या मार्गाने आपल्या कुटुंबांना कसं आणायचं, लहान मुलांमध्ये धम्म रुजवायचा कसा, तर याची जबाबदारी मुख्यतः आई वडिलांकडे येते. मुलं स्वतः तर काय करणार नाहीत, परंतु मुलांच्याकडून करून काय घ्यायचं आहे, तर
वयाच्या चौथ्या वर्षापासून मुलांवरती धम्माचे संस्कार हे आपण रुजवायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मुलांना चौथ्या वर्षापासून, आपल्याला माहित आहे कुटुंब ही पहिली शाळा असते आणि आई ही पहिली शिक्षक असते की म्हणजे गुरु असते आणि मुलं ही अनुकरणीय असतात. तर आपल्या घरामध्ये जर वंदना होत असेल तर मुलांना पंचांग प्रणाम कसा करायचा, आलेले आपल्या घरात कोण व्यक्ती आली तर त्यांना जय भीम म्हणायचं, मोठी माणसं म्हणत असतील तर लहान मुलंही आपोआप म्हणतात, म्हणत नसतील तर आपण त्यांना म्हणायचंय काकांना जय भीम कर, मावशीला जय भीम कर, अशा प्रकारे कोण आपल्या घरामध्ये आलं तर त्या मुलांना अशा प्रकारचे संस्कार आपण त्यांना दिले पाहिजेत. आणि मुलांनी सुद्धा ज्या वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं त्यावेळेला सर्व मुलांनी घरामध्ये कोण आलं तर पटकन आतमध्ये जाऊन पाणी आणून दिलं पाहिजे, जय भीम बोललं पाहिजे, मम्मी पप्पा घरात आहेत, आणि अगदी अनोळखी व्यक्तींना घरात घ्यायचं नाही हेही महत्वाचं आहे. आपल्या मम्मी पप्पांकडे नेहमी येणाऱ्या व्यक्ती कोण आहेत आणि जर आपल्या अजिबात ओळखीची व्यक्ती नसेल तर त्यांना घरात घ्यायचं नाही, मम्मी पप्पा घरात नाहीत म्हणून सांगायचं. परंतु कुणीही काही सांगितलं तरी मग त्यांना घरात घ्यायचं नाही, जे सरांनी आता सांगितलं की आपण स्वतःची कशी काळजी घ्यायची, परंतु ओळखीची व्यक्ती असेल आणि आई बाबा घरात असतील आणि ते असताना जर कोण आलं तर आपण त्यांना जय भीम म्हटलं पाहिजे, त्यांना पाणी आणून दिलं पाहिजे, अशा प्रकारचे संस्कार आपल्या मुलांवरती असले पाहिजेत. त्यानंतर पालक असतील म्हणून मी काही चार मुद्दे सांगते की मुलांसमोर आपण भांडणं, शिवीगाळ, परस्परांचा अपमान किंवा असं काही करायला नको आहे. त्यानंतर इतर धर्मामध्ये जसं की ब्राह्मण असतील तर मुलांना दररोज संध्याकाळी दिवे लागणी झाली की देवापुढे दिवा लावला जातो, त्यानंतर त्यांना बोलवून शुभम करोती हे म्हणायला लावलंच जातं, मग त्या मुलांना शुभम करोती पाठ असतं, मग ती मुलं म्हणतातच. तर अशा प्रकारे आपल्या मुलांना सुद्धा काय केलं पाहिजे, संध्याकाळी आपण ज्या वेळेला मेणबत्ती अगरबत्ती लावतो त्यावेळेला त्यांना त्रिसरण, पंचशील, भीमस्तुती, भीमस्तवन ह्या म्हणजे एक बेसिक गोष्टी आहेत, त्या त्यांच्याकडून ह्या म्हणून घेतल्या पाहिजेत आणि किमान त्यांच्याबरोबर आपण स्वतःही म्हटलं पाहिजे. आता जी मुलं म्हणतायत ही मुलं म्हणतायत याचं कारण की पालकांनी त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. आणि आता संस्कार वर्गामध्ये सामील झालोय म्हणजे जी मुलं म्हणत नाहीत किंवा म्हणत नव्हती ती सुद्धा या ठिकाणी त्या गोष्टी म्हणणार आहेत. त्यानंतर आपल्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांची प्रतिमा असली पाहिजे. मूर्ती असतील ते नसतील त्याचं काही एवढं नाही, आपण घेऊ शकलो तर घेऊया नाहीतर, परंतु आपल्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमा असल्या पाहिजेत. इतर देवतांचे आपल्याकडे कोणतेही प्रकारचे फोटो किंवा कॅलेंडर आपल्या घरामध्ये नसावे. त्यानंतर सकाळ संध्याकाळ जरी वंदना घेतली नाही तरी सुद्धा संध्याकाळी तरी किमान आपल्याला वंदना, कारण की आता बघतो आपण सकाळी मुलांचं ऑनलाईन तर 8 वाजल्यापासून सुरू होते, पण संध्याकाळी वंदनेला मुलांना आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर घरातून बाहेर जाताना आपल्या घरातील मोठी माणसं त्यांना वंदन करून घरातून बाहेर पडलं पाहिजे. हे संस्कार आपल्या मुलांना असले पाहिजेत आणि नसतील तर ते आपण त्यांच्यामध्ये रुजवले पाहिजेत. कारण आपल्या हे बौद्ध धर्माचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये माणुसकी आहे, ममता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, संघटन सामर्थ्य ह्या जर गोष्टी आपल्या मुलांमध्ये रुजवायच्या असतील तर त्यासाठी हे आपले धर्माचे संस्कार हे मुलांच्या वरती झालेच पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये 5 ते 10 वर्षाच्या मुलांना बुद्ध विहारामध्ये नेऊन धम्म दीक्षा दिली पाहिजे. तर आता तुम्ही म्हणाल मुलं आहेत आम्ही म्हणू का आई बाबांना आम्हाला धम्म दीक्षा द्या, तर मुलांनाही माहिती असलं पाहिजे की आपल्याला धम्मदीक्षा घेता येते. तर आपण मम्मी पप्पांच्या बरोबर आपल्या आई बाबांबरोबर विहारात गेल्यानंतर धम्मदीक्षा घ्यायची. त्यानंतर 7 ते 12 वयोगटातील जी मुलं आहेत तर संस्था आहेत आपल्या त्या धार्मिक संस्थांच्या मार्फत बाल संस्कार आणि बाल श्रामणेर शिबिरामध्ये सहभागी झालं पाहिजे, कंटाळा करायचा नाही. आता बघतो आम्ही ऑनलाईनला सुद्धा तास घेत असताना काही काही मुलं काय करतात, व्हिडिओ ऑफ करायचा, ऑडिओ ऑफ करायचा आणि वेगळे उद्योग करायचे, मग नाव घेतल्यानंतर मग समोर यायचं. तर असं न होता काय केलं पाहिजे, तर आपण अशा ठिकाणी सगळं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. त्यानंतर या बाल संस्कार बाल श्रामणेर जी शिबिर आहेत
त्या शिबिरामध्ये 7 ते 12 वयोगटातल्या मुलांनी जिथं असतील तिथं त्या ठिकाणी सामील झालं पाहिजे. मग तिथं लहान मुलांच्यासाठी जे संस्कार असतात ते संस्कार दिले जातात, आपल्या धम्माचं ज्ञान हे त्या ठिकाणी मिळतं. त्यानंतर 13 ते 18 वयोगटाची जी मुलं आहेत त्यांना हे संपूर्ण सूत्रपठण हे पाठांतर असून पुन्हा अर्थासहित माहिती असलं पाहिजे. प्रत्येक गाथेचा अर्थ काय आहे, पाली भाषेतून ह्या गाथा आहेत याचा अर्थ काय आहे. आता आपल्याला त्रिसरण पंचशील याचा अर्थ महेश लोखंडे सरांनी मागच्या वेळी सांगितला होता, अजूनही त्यांचं चाललेलं आहे, एक एक ह्याचा अर्थ ते सांगत आहेत. तर अशा गाथांची माहिती आपल्याला 13 ते 18 वयोगटाच्या मुलांनाही असली पाहिजे. त्यानंतर युवक युवती शिबिर असतं, त्या युवक युवती शिबिरामध्ये सुद्धा आपल्या मुलांना त्या ठिकाणी सामील करून घेतलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी उत्साहानं भाग घेतला पाहिजे. घरातून सांगितलं तर अशा अशा शिबिराला जा, तर आपण सुद्धा आनंदानं त्या शिबिराला गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण ते ज्ञान घेतलं पाहिजे. त्यानंतर आता बघता तुम्ही अभ्यास करताना काही मुलं असतात अति चंचल असतात, शांत बसू शकत नाहीत. तर आपला हा बुद्धांचा कितीतरी वर्षापूर्वीचा हा मार्ग आहे, त्याच्यामध्ये ध्यान धारणा आहे, आनापानसती आहे. तर कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं राहण्यासाठी 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना भरपूर अभ्यास असतो आणि हे कॉन्सन्ट्रेशन आपलं राहण्यासाठी आपल्याला हे जे ध्यान धारणा आहे, आनापानसती आहे, ही याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे आणि ध्यान धारणा आणि आनापानसती आपण शिकली पाहिजे. आपल्या संस्कार वर्गामध्ये सुद्धा ध्यानधारणेबद्दल माहिती याआधी थोडीशी दिलेली आहे, परंतु प्रॉपर ध्यानधारणेबद्दल माहिती, ध्यानधारणा कशी करायची याची माहिती अजूनही यापुढे चांगल्या प्रकारे दिली जाईल. किंवा फक्त ध्यानधारणेसाठी सुद्धा अशा प्रकारचे माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आपण जर बघितलं तर मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा छोट्या छोट्या मुलांना मुली असतात, त्या बघा ते असं डोक्याला बांधलेलं असतं पूर्ण आणि ते त्यांचा जो कुराण नावाचा जो पवित्र ग्रंथ आहे तो त्याच्या ह्याच्यामध्ये गुंडाळलेला असतो ओढणीमध्ये एका, आणि तो असा पोटाबरोबर धरून जिथं शिकवतात ना त्या कुराणचं वाचन त्या ठिकाणी त्या जात असतात. अगदी छोट्यापासून मुली असतात आणि त्यांच्यामध्ये लग्न करण्यापूर्वी हे कुराणाचं वाचन हे त्यांना आलंच पाहिजे. तसं आपल्याला सुद्धा आपण सज्ञान होईपर्यंत आपल्याला आपल्या धम्माचं ज्ञान हे पूर्ण आलं पाहिजे, हे आपल्या पालकांनी पण ठरवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीही सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या पालकांना साथ दिली पाहिजे आणि हे धम्माचं ज्ञान घेतलं पाहिजे. आता तुम्ही सगळी लहान मुलं आहेत त्यामुळे मी आता तुम्हाला जास्त आणि पुढचं धम्माचं ज्ञान घेतल्यानंतर काय काय होतं हे भरपूर आहे, परंतु आत्ता सध्या ह्या बाल संस्कार शिबिराला सुद्धा आपण नेहमी उपस्थित राहिलं पाहिजे आणि इथं जे मार्गदर्शक सांगतात ते आपण मार्गदर्शन चांगल्या प्रकारे घेऊन आपलं धम्माचं ज्ञान वाढवलं पाहिजे. धम्माची छोटी छोटी पुस्तकं घरामध्ये आपण मुलांना उपलब्ध करून दिली पाहिजेत, म्हणजे मग ते मुलांना त्या छोट्या पुस्तकाची जशी कार्टूनची गोडी लागती तशा प्रकारची पुस्तकं सुद्धा आहेत त्या स्वरूपामध्ये सुद्धा, तर तशा प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून दिली पाहिजेत किंवा तसं कुठं वाचायला मिळालं तर आपण वाचलं पाहिजे. तर अशा प्रकारची मासिक असतील किंवा वृत्तपत्रामध्ये काही माहिती आली असेल तर ती आपल्या मुलांच्यापर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. तर ह्या धम्म वर्गामध्ये आपल्याला जे जे काही ज्ञान मिळेल ते तुम्ही व्यवस्थित घेऊन धम्माच्या मार्गानं आपण जाऊन आपण चांगले आदर्श नागरिक बनावे अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि आजचा जो आपला विषय होता की आपल्या कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण म्हणजे बुद्ध धम्माचं वातावरण कशा प्रकारे आपण रुजवलं पाहिजे हे आणि त्याच्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे, पालकांनी काय केलं पाहिजे हे मी सांगितलेलं आहे. तर मला ही संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देते आणि मी या ठिकाणी थांबते. जय भीम, जय बुद्ध. खूप छान मॅडम, फार मोलाची आणि थोडक्यात डोळ्यात अंजन घालणारी अशी माहिती आपण दिलेली आहे आज इथे. मुलं अनुकरण करतात हे तुमचं वाक्य मला फार आवडलं आणि हे पालकांसाठी आहे की तुम्ही जे कराल ते तुमची मुलं करणार आहेत. मुलं धम्म संस्कार वर्गाला बसतील आणि आपल्या घरात जर वेगळं चित्र असेल तर ती मुलं सुद्धा कन्फ्युज होणार आहेत. याच्यातून सर्व पालकांना अशी विनंती राहील की त्यांनी बोध घ्यावा आणि तशा पद्धतीचं वातावरण आपल्या मुलांना उपलब्ध करून द्यावं. आत्ताच आपल्याला व्याख्यान दिलेल्या सुनंदा पाटणकर मॅडम या भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आहेत, तसेच त्या आमच्या मसूर भागामध्ये एक आदर्श
शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. यानंतर आजच्या वर्गामध्ये धम्मगीत सादर करत आहेत आदरणीय लोखंडे सर. जय भीम सर्वांना पुन्हा एकदा. तर आज मी भीमगीत सादर करणार आहे. मी स्वतः लिहिलेलं आहे पण मला ते खूप त्यातले शब्द प्रेरणा देऊन जातात आणि ते तुम्हाला कसं वाटतंय पहा. हे भीम सूर्या तुला वंदितो मी, परिवर्तनाचा तू सूर्यभूमी. हे भीम सूर्या तुला वंदितो मी, परिवर्तनाचा तू सूर्यभूमी. विचार तुझे सर्व काळी असू दे, कुठे जाती भेद अन्याय नसू दे. जळू दे विषमता आणि गुलामी. हे भीम सूर्या तुला वंदितो मी, परिवर्तनाचा तू सूर्यभूमी. हे भीम सूर्या तुला वंदितो मी. जपूशील आम्ही प्राणाहुनी, चिरंजीव ठेवू जगी लोकशाही. मनापासुनी जपू माणूस की आम्ही. हे भीम सूर्या तुला वंदितो मी, परिवर्तनाचा तू सूर्यभूमी. हे भीम सूर्या तुला वंदितो मी. तन मन पोशाख स्वच्छ ते ठेवू, तुझ्या धाडसाने पुढे पुढे जाऊ. जिंकू पदे स्वाभिमाना ने आम्ही. हे भीम सूर्या तुला वंदितो मी, परिवर्तनाचा तू सूर्यभूमी. हे भीम सूर्या तुला वंदितो मी. चला आता सारे संघटित होऊ, विचारांचे दिवे घरोघरी लावू. सुखी होऊ सारे सुखी करू भूमी. हे भीम सूर्या तुला वंदितो मी, परिवर्तनाचा तू सूर्यभूमी. हे भीम सूर्या तुला वंदितो मी, हे भीम सूर्या तुला वंदितो मी, हे भीम सूर्या तुला वंदितो मी. धन्यवाद. लोखंडे सर तुम्ही खूप सुंदर गायला, आपण खूप गोड आवाजात गायलं आणि सर्वांना सांगू इच्छितो आता लोखंडे सरांनी जे गाणं म्हटलं ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. या गाण्याचे कवी ते स्वतः आहेत आणि इतकं सुंदर गीत त्यांनी सादर केलं. खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद लोखंडे सरांना. लोखंडे सरांना आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की दुपारी प्रणितचा फोन आला होता आणि प्रणितनंही एक सुंदर धम्मगीत म्हणून दाखवलं. त्यामुळं आपलं गीत झाल्यानंतर आता प्रणित प्रदीप भंडारे बदलापूर ठाणे, प्रणित प्रदीप भंडारे ठाणे. प्रणितला मी विनंती करेन की त्यानं व्हिडिओ चालू करावा.
जय भीम। माझं नाव प्रणित प्रदीप भंडारे। आज मी तुमच्या समोर एक शिव भीम गीत सादर करत आहे। अगोदर तुम्हाला महाराष्ट्रातील महापुरुषांची ओळख करून देतो। जसा शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव आहे, जसा शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव आहे, तसंच महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे। जसा शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, जसा शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, तसंच माझ्या भीमरायाने रुजवला प्रेम बंधू भाव आहे। आता मी तुमच्या समोर शिव भीम गीत सादर करत आहे। दोनच राजे ते गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळावर। रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला। असे नरमयी दोन शोभले, असे नरमयी दोन शोभले दोन्ही वीर बहादर, असे नरमयी दोन शोभले दोन्ही वीर बहादर। एक त्या रायगडावर एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळावर। शिवरायांच्या हातामध्ये तलवार बुमानी होती, तलवार बुमानी होती, त्याच बुमानी परी भीमाच्या हाती लेखनी होती, हाती लेखनी होती। विनादले दोघांच्या नावे, विनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, विनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर। एक त्या रायगडावर एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळावर। दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर। एक त्या रायगडावर एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळावर। जय भीम। खूप छान प्रणित। बघा, आपला हा छोटासा विद्यार्थी आहे हा खूप उत्स्फूर्तपणे सगळ्या इव्हेंट मध्ये भाग घेत असतो, त्याबद्दल त्याच खूप सुंदर। यानंतर मी लोखंडे सरांना विनंती करेन की आजचा स्वाध्याय त्यांनी द्यावा। लोखंडे सर। हा, आजचा स्वाध्याय सर्वांना हा असेल की सर्वांनी जी 10 पाप मी सांगितली, 10 पाप, त्या 10 पापांची कोणती 10 पाप होती ती क्रमानं लिहायची आहेत। म्हणजे शरीराची 3 पाप सांगितली, वाचेची 4 पाप सांगितली आणि मनाची 3 पाप सांगितली। तर ज्या 10 पापांचा त्याग करायला भगवान बुद्धांनी सांगितले त्या 10 पापांना ओळीनं क्रमानं लिहायचं आहे। धम्मपालन गाथा पाठ करायला तुम्हाला सांगितलेली होती, तर धम्मपालन गाथा सुद्धा पाठ करा आणि त्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवून द्या, जेणेकरून धम्मपालन गाथा पुढच्या वेळेला घेता येईल। मुलांच्याकडूनच आम्ही जास्तीत जास्त घेतोय, आम्हालाही या सगळ्या गोष्टी सादर करता येतील, आयडियल म्हणून तुमच्या समोर सादर करता येईल, पण मुलांचा जास्तीत जास्त सहभाग असावा म्हणून आम्ही काय करतोय की मुलांना करून घेतोय। तर ठीक आहे, धम्मपालन गाथा पाठ करणं, लिहिणं आणि त्याबरोबरच ही 10 पाप जी आहेत त्या 10 पापांना क्रमानं लिहिणं हा तुम्हाला अभ्यास असेल। धन्यवाद लोखंडे सर। यानंतर आजच्या बौद्ध संस्कार वर्गामध्ये आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते ऋतुजा उदय भंडारे कराडेतून। ऋतुजा। सर्वांना जय भीम। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम करते। छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांना विनम्र अभिवादन करते। आजच्या बौद्ध धम्म संस्कार वर्गास मार्गदर्शन करणारे गुरुजन वर्ग आदरणीय महेश लोखंडे सर, आदरणीय सुनंदा पाटणकर मॅडम, आदरणीय पूजा भंडारे मॅडम,
ऋतिका आणि प्रवीण रामदास खरे पाचोरा जिल्हा जळगाव संबोधी अशोक मोहने कराड श्रावणी आणि तनिष्क सूर्यकांत सूर्यगंध ओगलेवाडी तालुका कराड सेजल आणि श्रेयस निलेश दंडवते कराड प्रांजल आणि सार्थक रामचंद्र माने बदलापूर यांचे मनपूर्वक आभार मानत आहे. तसेच धम्म वर्गास हजर असणारे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व बौद्ध बंधू भगिनी या सर्वांचे मी ऋतुजा भंडारे कराड आभार मानत आहे. सर्वांना जय भीम करते. जय भीम. धन्यवाद ऋतुजा, खूप छान. आणि यानंतर या बौद्ध संस्कार वर्गाची सांगता करण्यासाठी आपण शरणतेय गाथा घेतोय. शरणतेय गाथा येण्यासाठी मी बदलापूरहून प्रांजल आणि सार्थक रामचंद्र माने या दोघांना आमंत्रित करते. प्रांजल, व्हिडिओ ऑन करा तुमचा. सर्वांना जय भीम. माझं नाव प्रांजल रामचंद्र माने व माझं नाव सार्थक रामचंद्र माने. आज आम्ही तुम्हाला शरणतेय गाथा म्हणून दाखवणार आहे. नथि मे शरणम अयम बुद्धो मे शरणम वरम एतेन सच्च वज्जेनम भूतु मे जय मंगलम. नथि मे शरणम अयम धम्मो मे शरणम वरम एतेन सच्च वज्जेनम भूतु मे जय मंगलम. नथि मे शरणम अयम संघो मे शरणम वरम एतेन सच्च वज्जेनम भूतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. जय भीम. खूप छान, अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे. पुढील सूत्र मी भंडारे सरांकडे देते. अचान बौद्धधम्म संस्कार वर्ग खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे. बाळांनो, आपला आता कुठला जे संस्कार वर्ग आहे त्यामध्ये कोण काय घेणार याचे मेसेज आजच सर्वांनी टाकून ठेवा. ज्यांनी आज सहभाग घेतलेला आहे त्यांनी फक्त सोडून बाकी सर्व बाकीच्यांना चान्स मिळू द्या. त्यामुळे पुढील संस्कार वर्गाला कोण काय घेणार आहे, त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा किंवा भीमस्मरण भीमस्तुती याचा उल्लेख करून आपलं नाव आणि गावाचा उल्लेख करायचा. ठीक आहे, आता लेफ्ट व्हायला काही हरकत नाही. लोखंडे सर. हा हा चालेल. ओके सर्वांना जय भीम. बाळा सर. जय भीम सर. जय भीम सर. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे भलं हो, सर्वांचं कल्याण हो, मंगलम. जय भीम. नमो बुद्धाय. हॅलो. जय भीम सर. जय भीम. जय भीम. खूपच छान झालेला आहे. लोखंडे सरांनी मुलांना मार्गदर्शन केलं ते अतिशय सुंदर होतं. फुट टच बॅट टच याबद्दल जी माहिती दिली ती मुलांना खूपच छान झाला कार्यक्रम. धन्यवाद. रत्नप्रभा माने यांनी आपल्या आजच्या क्लाससाठी रिप्लाय दिलेला आहे. आपण मगाशीच घ्यायला हवा होता. खूपच छान, धन्यवाद. जय भीम सर. जय भीम. जय भीम. जय भीम सर. जय भीम सर. जय भीम बाळा. जय भीम. जय भीम. जय भीम. लोखंडे सर जी. हा करू रिमूव सगळ्यांना. हा सगळ्यांना रिमूव करायचा.
आजच्या विषयाबद्दल विशेष अभिनंदन. खूप छान विषय घेतला तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. आणि खरोखर याची गरज होती. हा विषय कुणालाही समजून सांगता येत नाही. नाही नाही सगळे म्हणजे काय होतात घरातल्या मुलांना सुद्धा आपण म्हणजे सांगायला हे होतो म्हणजे अडखळतो किंवा सांगू शकत नाही. मग हा विषय पोहोचणं गरजेचं आहे. आणि तो मुळातन पोहोचायला हवा. मुळातन ज्यातन बाबा त्यांना आपली स्वतःची रक्षण कसं करायचं आणि आपलं शील सांभाळायचं कसं महत्वाचं शील सांभाळायचं कसं कळलं पाहिजे. आपण जास्तीत जास्त जास्त आणखीन डीप गेलो नाही पण त्यांना जेवढं पाहिजे तेवढं तरी कळलं. दिलं वाजत नाही. त्यामुळे आजच्या विषयाला जशी तुमची सुरुवात झाली म्हटलं अरे ग्रेटच म्हटलं आज स्पेशलच विषय घेतलाय म्हटलं. खूप छान चाललंय. आपलं एक आपलं एका शिलाचं पंचशील संपत नाही तोपर्यंत मला पुढे अष्टांग मार्ग घेता येणार नाही. दहा पारमिता घेऊ शकत नाही आणि ते होत नाही तोपर्यंत धम्मचक्र प्रवर्तनच होत नाही. आणि मग पुढचं जे आहे की नाही मग वेगवेगळ्या ज्या धम्म कथा आहेत बुद्धाच्या जीवनातल्या वेगवेगळ्या कथा मग नालागरी हत्तीची कथा असेल किंवा वेगवेगळ्या मग भिक्खुनींच्या आणि भिक्खूंच्या कथा आहेत त्यांची पुढे श्रृंखला सुरू होती. ती थांबणार नाही परत कथा सुरू राहणार आहेत. पण आता चाललाय तो सगळ्या धम्माचा महत्वाचा भाग सुरू आहे आता. कारण धम्मचक्र प्रवर्तनामध्येच हा महत्वाचा भाग आलाय सगळा. की त्यामध्ये आर्य सत्य आलेत अष्टांग मार्ग आलाय पारमिता आल्या आणि पंचशील पण आले. मग हे इथंच झालं पाहिजे असं वाटतंय. दुसरं एक सांगतो मला ते स्वाध्यायमध्ये जर आता त्या 22 प्रतिज्ञ घेऊ. हो चालेल की चालेल चालेल. 22 समजा 5-5 ते टप्पे जरी केले का नाही पहिले दोन टप्पे पहिल्यांदा पाठ करा परत पुढच्या 5 करा असं सांगूया. चालते असं सांगू. चालते त्यामुळे त्या निमित्ताने त्या 22 प्रतिज्ञा पण पाठवून जातील. पाठवतील हा. त्या 22 प्रतिज्ञावर सुद्धा आपल्याला लेक्चर घेता येईल. का सांगितलं 22 प्रतिज्ञा ते सांगता येईल ना. खूप गरजेचं. चालते पाली वर्गाला जॉईन व्हायचंय. पावा जॉईन. ओके जय भीम. चालते ओके जय भीम.